आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. प्रभाग क्रमांक 16 मधील भाजप मनसे युतीच्या उमेदवार ॲडव्होकेट स्वाती नितीन शिंदे यांनी प्रचारात आता मोठी आघाडी घेऊन हजारो महिलांपर्यंत आपली उमेदवारी पोहोचवली आहे. आज बुधवारी मकाजी गलीतील सावंतवाड्यामध्ये महिलांनी त्यांच्या उमेदवारीला दुजोरा दिला. त्यांनी आपली उमेदवारी कशासाठी आहे हे आवर्जून सांगितले. माजी आमदार नितीनराजे शिंदे यांनी स्वाती शिंदे यांनी केलेल्या कार्याची माहिती लेखाजोखा उपस्थित महिलांसमोर मांडला. एक तळमळीची, धडाडीची, आक्रमक आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारी माझी पत्नी आहे, याचा मला अभिमान आहे, असे अभिमानाने सांगितले. तेव्हा उपस्थित महिलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सौ स्वाती शिंदे यांनी महिलांना आवाहन करताना सांगितले की मला सर्व महिलांनी मिळून संधी दिली तर मी या प्रभागाचा कायापालट करून दाखवेन. सभागृहामध्ये आक्रमकपणे प्रभागाचे प्रश्न उपस्थित करून आपला विश्वास सार्थ करून दाखवेन. मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या महिलांनीही स्वाती शिंदे यांना तितकीच दाद दिली. 1 ऑगस्टला आपलं मतदान आहे आणि त्या माध्यमातून विविध ठिकाणी मी फिरतीये. या ठिकाणी या मकाजी गल्लीतल्या महिलांनी मला मुस्लिम महिला दोही समाजाच्या आहेत, म्हणजे सर्व जाती धर्माच्या महिला आहेत. गोर गरीब महिलांसाठी चळवळीतलं काम करणारी उमेदवार म्हणून तुमच्यासमोर जी उभे ठाकलेले आहे, तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय बोलू शकाल याच्याविषयी? बोलता येत नाही म्हणून त्यांनी एक महिना आपल्यासाठी बोलायला यासाठी म्हणून त्यांना आम्ही बोलून हे बायकांचं जे काय प्रश्न असतात ते त्यांच्या संग बोलता येईल म्हणून आम्ही प्रभागाकडनं तुमचं अभिनंदन मी करते, कारण तुम्हाला आज बीजेपीची सीट मिळाली त्याचीच आम्ही वाट बघत होतो. आणि मी पण प्रभागात नसले तरी सुद्धा मी आज मुद्दामून आवर्जून आली आहे की बीजेपी यायला हवं आणि बीजेपी काहीतरी घडवून आणेल म्हणून मी आले. आणि तुम्ही तशा कडाडीच्या आहात, तुमचं बोलणं किंवा आम्ही तुम्हाला पेपरातच सध्या बघितलेलं आहे, म्हणजे की तुम्ही काय करू शकता आणि काय करून तुम्ही न्याय देऊ शकता, म्हणून मग त्याच्यासाठी मी आज इथं आलेली आहे. आणि तुम्ही करू शकणार आहे हे पण मला माहिती आहे. आणि इथला समाज आपला थोडासा खालसा वर्ग आहे, त्याच्यासाठी तुम्ही बरंच काही करायला पाहिजे असं म्हणजे मी तुमच्याकडे आज हे करते आणि तुम्ही करणार ह्याची पण मला शाश्वती आहे. पुढच्या 5 वर्षासाठी सुद्धा तुम्हाला आम्ही परत निवडून देऊ ह्याची पण गॅरंटी देतो, आश्वासन आताच तुम्हाला आम्ही देतो. स्वाती दीदी, तुमचं अभिनंदन. बीजेपीकडून तुम्हाला तिकीट मिळालं, तुम्ही या वार्डात निवडून आल्यानंतर भरपूर काम केलं पाहिजे, म्हणजे परत तुम्ही